काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे मुलासाठी अनिल देशमुख यांचं बलिदान पाहायला मिळतंय काटोलमधून वडिलांऐवजी मुलगा निवडणूक लढवणार आहे काटोल मतदारसंघात सलील देशमुख निवडणूक लढवणार आहे काटोल मतदारसंघातून अनिल देशमुखांच्याऐवजी पुत्र सलील देशमुख निवडणूक लढवणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं काटोल मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना उमेदवारी दिली मात्र आता मुलासाठी अनिल देशमुख यांचं बलिदान पाहायला मिळतं या संदर्भातले फलक आता पाहायला मिळत आहेत कारण उद्या सलील देशमुख आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अनिल देशमुख यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे मात्र सनील देश सलील देशमुख हे आपला नामांकन अर्ज भरणार आहे त्यामुळे आता काटोलमधून सलील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात असणार